तर सोलापुरात सुद्धा पाण्याअभावी द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांनं अक्षरशः कुऱ्हाड फिरवली आहे. तर पाण्याअभावी कासे गावातील शेतकरी आता हवालदिल झालाय आणि त्यामुळे 8 एकर बाग त्यानं तोडली आहे. शेतीला पाणीच नाही आहे त्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेत. तर लेकराप्रमाणे जगवलेल्या या बागेवर आम्हाला कुऱ्हाड आणि कोयता चालवावा लागतोय अशी खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या आता गावामध्ये सध्या दुष्काळ पडलेला आहे. पाणी गावात प्यायलाही नाही, शेतीलाही नाही, कारण अवर्षणग्रस्तामुळे पाण्याची पातळी ही खूप खोल गेलेली आहे. त्याच्यामुळे पाणी या ठिकाणी नसल्यामुळं आम्ही सध्या झाडं पूर्ण बागेची तोडून काढत आहोत. कारण की आता पाणीच नाही तर बाग ठेवून तर काय करणार आहोत. कारण एवढा खर्च करूनही त्या ठिकाणी हातामध्ये बेनिफिट झिरो येत आहे. त्याच्यामुळे आम्ही आता सरकारला आमचं एवढं सांगणं आहे की बाबा आता काहीतरी दुष्काळग्रस्त म्हणून काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत.